subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा विजय होणार असल्याचे शिवसेनेच्या नेत्यांनी सांगत गणेश नाईकांना धरले धारेवर। भगवा झेंडा या नव्या मुंबईवर देखील फडकवल्याशिवाय हे माधव्या मुंबईची जनता स्वस्थ बसणार नाही। शिवसेना एकदा वचन दिल्यानंतर त्या वचनाला कुठे मागे हटत नाही हे सर्वांना माहिती आहे। पुनर्विकासाचं काम जे या ठिकाणी 25 वर्षे मंत्री होते एका इमारतीचं काम त्यांना करता आलं नाही। या नव्या मुंबईमध्ये एकही सीट त्यांची झोपडपट्टी देणार नाही याची आम्ही काळजी घेऊ आणि या ठिकाणी आम्ही तुम्हाला शब्द देतो। नवी मुंबईमधील तुर्भे विभागामध्ये माजी स्थायी समिती सभापती तथा माजी नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांच्या हळदीकुंकू समारंभ तसेच भव्य कार्यकर्ता मेळाव्याच्या आयोजनामध्ये शिवसेनेच्या नेत्यांनी गणेश नाईकांवर इशारा साधत काही लोकांनी फक्त आश्वासन देण्याचे काम केले तसे आम्हाला बाळासाहेबांनी शिकवले नाही आम्ही जे बोलतो तेच करतो। घरं बांधली त्याच्यावर समृद्धी लिहिलं काही लोकांनी गाड्या घेतल्या त्याच्यावर समृद्धी लिहिलं एका तालुक्यामध्ये 100 बोलेरो घेतली सगळ्या समृद्धी एका गावात 100 रुपये हे सांगण्याचं कारण एवढं की आम्ही दिलेला शब्द पाळतो आणि म्हणून हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग आज आपण लवकरच शिर्डी आम्ही फक्त लोकांना गाजर दाखवत नाही आम्हाला जे द्यायचे ते आम्ही देऊन मोकळे झालो। नवी मुंबईची निवडणूक होईपर्यंत समोरचा उमेदवार राहील की नाही माहिती नाही अशा खोचक शब्दात एकनाथ शिंदेंनी विरोधकांना टोला मारला आहे। हे आम्ही निर्णय घेतले लोकांसाठी फक्त आम्ही त्यांना गाजर दाखवत बसलो नाही देतो 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 काढायचो देतो काढायचो हे नाही केलं आम्ही दिलं डायरेक्ट नवी मुंबई शहरामधील एक हाती सत्ता दिल्यानंतर नवी मुंबई शहर हे देशातील नंबर 1 शहर करू असे आश्वासन पालकमंत्री यांच्या माध्यमातून खासदार राजन विचार यांनी दिले। नवी मुंबई शहराच्या महानगरपालिकेवर महाविकास आघाडीचा भगवा झेंडा फडकेल असा विश्वास खासदार राजन विचार यांनी व्यक्त केला। आज जर आपण बघितलं की गेले 15 ते 20 वर्षापासून हे नवी मुंबई ज्यांच्या ताब्यात आहे या मंडळीने या नवी मुंबईची कशी वाट लावली ते आपल्या सर्वांना माहित आहे आणि म्हणून त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी जवळचे सहकारी त्यांना सोडून आमच्या पक्षामध्ये आले। शिवसेना एकदा वचन दिल्यानंतर त्या वचनाला कुठे मागे हटत नाही हे सर्वांना माहिती आहे। हे देशातलं नंबर 1 शहर बनवण्यासाठी मला वाटतं पालक मंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व मंडळी काम करतोय आणि खऱ्या अर्थाने या देशातलं नंबर 1 शहर बनवण्यासाठी आम्ही दिवस रात्र काम करू। मला सांगायला आनंद वाटतो की गेल्या
माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर प्रशासकीय राजवटीच्या काळामध्ये गेल्या 2-2.5 वर्षामध्ये या नवी मुंबई शहरामध्ये पालकमंत्र्यांनी कुठलाही प्रकल्प एखाद्या नगरसेवकाने जरी सांगितला किंवा सामान्य नागरिकाने जरी सांगितला तरी त्याला रिस्पॉन्स देऊन तो प्रकल्प कसा होईल आधी ते बसलेले सर्व नगरसेवकांनी आहे मला वाटतं प्रत्येक नगरसेवकाच्या प्रभागामध्ये प्रत्येक ठिकाणी कुठल्याच्या कुठलं तरी काम त्यांनी सांगितलेलं काम जवळजवळ 90% तरी झालं असेल. जर तुम्ही आम्हाला या ठिकाणी नवी मुंबई शहरामध्ये एक हाती जर सत्ता दिल्यानंतर तुम्हाला या नवी मुंबई शहरामध्ये देशातलं 1 शहर हे करू असं आश्वासन माननीय पालकमंत्री साहेबांच्या समोरच्या पायाखालची वाळू घसरली आहे. जे पूर्वी पालकमंत्री होते ते तुम्हाला आम्हाला कधीच दिसत नव्हते. यावेळी जी प्रभाग रचना झाली ती नियमांनी झालेली आहे. पूर्वी जी प्रभाग रचना झाली होती ती बेकायदेशीर होती. त्यामुळे दिल्लीपर्यंत जरी गेले ना तरी त्यात बदल होणार नाही. त्यामुळे सरकारच्या नावाने बोंबा मारत असल्याचे पर्यावरण प्राधिकरण अध्यक्ष झोपडपट्टी सुधार समितीचे अध्यक्ष विजय नाटा यांनी सांगत विरोधकांना चांगलेच सुनावले आहे. मित्रांनो, निवडणुकीचा कालावधी आहे, अतिशय सेन्सिटिव्ह वातावरण आहे, समोरच्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. जे तुम्हाला दिसत नव्हते आपले पालकमंत्री असतील, खासदार असतील, 24 तास उपलब्ध असतात. पण जे पालकमंत्री पूर्वी होते जे तुम्हाला आम्हाला दिसत नव्हते, ज्यांच्या घरातली माणसं आपल्याला दिसत नव्हती, आज गल्लीबोळामध्ये जाऊन तुम्हाला भेटण्याचा प्रयत्न करतायत. यावेळी प्रभाग रचना जी झालेली ती नियमाप्रमाणे झालेली. मित्रांनो, याच्यापूर्वी त्यांनी ज्या प्रभाग रचना केल्या होत्या 100% बेकायदेशीर होत्या आणि तशा प्रकारच्या प्रभाग रचना करता आल्या नाही. म्हणून सरकारच्या नावाने आमच्या सगळ्यांच्या नावाने ठरावांना गुंफत आहेत. परंतु झालेली प्रभाग रचना कायदेशीर असल्यामुळे ते कुठपर्यंत दिल्लीपर्यंत जरी गेले त्याच्यामध्ये काही फरक पडणार नाही. आणि विचारे साहेबांनी सांगितलं तसं, चौगुले साहेबांनी सांगितलं तसं, दिघ्यापासून शिवाजीनगरपर्यंत एकही भाजपचा कार्यकर्ता निवडून येणार नाही याची खात्री आम्ही पालकमंत्र्यांना दिलेली आहे. त्यांचं डिपॉझिट वाचलं तरी खूप झाले अशी परिस्थिती आहे. त्यांना पराभव समोर दिसतो आहे. म्हणून हे निवडणूक पुढं ढकलण्याच्या दृष्टीनं या गोट्यात जा, त्या गोट्यात जा, इकडे जाऊन गोंबल, तिकडे जाऊन अर्ज कर, अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न आहे. माननीय पालकमंत्र्यांनी, खासदारांनी आता जशी यादी वाचून दाखवली, शेकडो कामं या शहरासाठी केलेली आहेत. पुनर्विकासाचं काम जे या ठिकाणी 25 वर्ष मंत्री होते, एका इमारतीचं काम त्यांना करता आलं नाही. आणि येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीचा झेंडा या महापालिकेवर फडकल्यानंतर तुमच्या सगळ्या अडचणी सोडवण्याची जबाबदारी या आम्ही सगळ्या स्थानिक कार्यकर्त्यांची मी जबाबदारीने सांगतो. आम्ही हे करणार, आम्ही ते करणार असं सांगून गेले आणि आज त्यांना सुरेश कुलकर्णींची खरी किंमत समजली असेल. सर्वच जण सांगतात की आम्ही याला मोठं केलं, आम्ही त्याला मोठं केलं, पण त्यांना मोठं करण्यामध्ये आमचा किती हातभार होता याचा त्यांनी कधी विचारच केला नाही. नव्या मुंबईमधील प्रभाग रचना त्यांच्या मनामध्ये होती तशी झाली नाही. त्यामुळे आज ते पत्रकार परिषद घेऊन आराखडा दाखवत आहे अशा खोचक शब्दात माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी गणेश नाईकांवर सनसनीत टीका केली आहे. जर लाईव्ह जर बघत असतील तर मला वाटतं जेकर इथे येऊन या मैदानात येऊन गेल्या 2 वर्षामध्ये ज्यांनी त्यांनी वर्गन करून गेल्या, हा माईसा करेंगे, हा वैसा करेंगे, आज त्यांना त्याची खरी खरी टॉप किंमत कळली असते सुरेश कुलकर्णीची की हम कैसा करेंगे. खरं पहिलं तर या झोपडपट्टीमध्ये आम्ही नवी मुंबई महानगरपालिकेत काम करत असताना सुरेश कुलकर्णी असतील, आमच्या राधाबाईने असतील, त्यांच्या बरोबरीने बाकीच्या नगरसेविका असतील, आम्ही पाहिलं की दरवर्षी या डम्पिंग ग्राउंडच्याबद्दल सुरेश कुलकर्णीने आवाज सांगून सांगून या ठिकाणी काही गोष्टी करून घेतल्या. आता याच्यामध्ये सर्वजण बोलतात की आम्ही याला मोठं केलं, आम्ही त्याला मोठं केलं, पण त्या मोठं करण्यामध्ये आमचा किती हातभार होता याचा कोणी कधी विचार केला नाही. आणि त्यांना आत्ताही करायची पाळी आली आणि आता काय होत आहे आज दुपारी पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांना कळलंच असेल. कारण गेले 25 वर्ष पालकमंत्री साहेब की यांनी ज्या ज्या पद्धतीने
आराखडे तयार केलेले त्या त्या पद्धतीने आराखडे होत आले आणि आज काल ऑब्जेक्शन सजेशन होतं आणि आज मला वाटतं पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आज आराखडे दाखवले की हे असे व्हायला पाहिजे ते असं व्हायला पाहिजे ते म्हणजे त्यांच्या मनामध्ये जसं होतं ते आज झालं नाही म्हणून त्यांची टेपापड झालेली आहे. मी तर खरं हे सांगेन की या झोपडपट्टीमध्ये आज त्यांनी कितीही काही करू द्या पण आज या ठिकाणी पालकमंत्री साहेब आम्ही तुम्हाला खासदार साहेब आम्ही तुम्हाला या ठिकाणी गुवाही देतो. या नव्या मुंबईमध्ये एक ईसी त्यांची झोपडपट्टीत येणार नाही याची आम्ही काळजी घेऊ आणि या ठिकाणी आम्ही तुम्हाला शब्द देतो. 20 वर्षांमध्ये जी कामे झाली नाही त्याचाही नारा गणेश नाईकांच्या हातात दिला पाहिजे असे राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते राजू शिंदे यांनी सांगितले. कामं झालेली नाहीत याचाही नारा त्यांच्याच हातात दिला पाहिजे आणि आज या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब आपल्या माध्यमातून या ठिकाणी मी ग्वाही देतो की विजयाची नांदी नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. कारण आपण फार शिस्त पद्धतीने आम्ही पाहिलंय आपल्याला फार जवळला आपण काम करता बोलता कमी परंतु ज्या दिवशी निकाल लागतो त्या दिवशी माहिती पडतं की ड्रायव्हर हे काम केलेलं आहे. आणि नवी मुंबईचं रिडेव्हलपमेंटचा विषय असेल आतापर्यंत फक्त जीआर निघत होते परंतु जीआर नवी मुंबईपर्यंत पोहोचत नव्हते. परंतु सर तुम्ही आणि खासकर राजन विचारे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी एक व्यूहरचना आखण्यात आली आणि लोकांना न्याय देण्याचं काम येणाऱ्या भविष्यात तुमच्याकडनं अपेक्षा आहे की जे काही प्रश्न प्रलंबित राहिलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे परंतु माझं म्हणणं आहे की आपण काम केल्यानंतर लोक उद्या सांगतील. आणि हीच पोचपावती सुरंजी कुलकर्णीच्या माध्यमातून नवी मुंबई शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून येणाऱ्या भविष्यात नक्कीच महाविकास आघाडीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश रेणुसेसह पंकज बेनवंशी यांचा रिपोर्ट आवाज टुडे. Subscribe to Awaaz Today. Click on the bell icon for latest national and international buzzing news.